आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं तर आपल्याला निश्चितच यश मिळेल तसंच राज्यात कोल्हापूर महानगरपालिका राज्यात अव्वल स्थान प्राप्त करेल असा विश्वास महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेच्या अनुषंगानं केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या ड वर्ग महापालिकेसाठी शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेचं आयोजन पंधरा सप्टेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत करण्यात आलं आहे या स्पर्धेची कार्यशाळा आज केशवराव भोसले नाट्यगृह इथं पार पडली सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी या स्पर्धेच्या निकषांची संपूर्ण माहिती स्लाइड शोद्वारे सांगितली मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा नियोजित पद्धतीने राबवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रित काम केल्यास निश्चितच यश मिळेल तसंच कोल्हापूर महापालिकेला राज्यात अव्वल क्रमांक मिळेल असा विश्वास प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केला शहरातील वाचनालयं विरंगुळा केंद्र स्वच्छतागृह लोकसहभागातून कशी सुशोभित होतील याबाबतचं नियोजन करावं याचबरोबर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळी साधनं निर्माण करावीत असं त्यांनी नमूद केलं वित्त विभागानं बँका सामाजिक संस्था क्रीडाईसह इतर सर्व असोसिएशन या सर्वांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावं यासाठी स्वतंत्र बैठका घ्याव्यात शासनानं ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे प्रमुखांनी नियोजन करून आपली महापालिका राज्यात कशी अव्वल स्थानी येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं त्यांनी सांगितलं या स्पर्धेमध्ये चांगलं काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेमार्फत स्वतंत्र गौरव करण्यात येईल असं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितलं या स्पर्धेसाठी शासनानं पंचवीस निकष ठरवून दिलेत शहरातील मध्यवर्ती चौक प्रमुख रस्ते सुस्थितीत करून सुशोभीकरण प्रमुख इमारती प्रमुख वारसा स्थळं तलाव जलाशय विहिरी यांची देखभाल घरोघरी जाऊन शंभर टक्के विलगीकृत कचरा संकलन शहरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करणं आदी निकषांचा समावेश आहे या निकषांच्या आधारावरच महानगरपालिकेचं मूल्यांकन केलं जाणार आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव उपायुक्त शिल्पा दरेकर साधना पाटील मुख्य आणि वित्त अधिकारी सुनील काटे मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक डॉक्टर विजय पाटील शहर अभियंता हर्षजित घाटगे प्रशासन अधिकारी एस के यादव जल अभियंता नेत्रदीप सरनोबत उपशहर रचनाकार रमेश मस्कर उपशहर अभियंता एन एस पाटील सतीश फप्पे रमेश कांबळे सर्व कनिष्ठ अभियंता आरोग्य निरीक्षक तसंच सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते